देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 17व्या लोकसभा इलेक्शनसाठी आज आपला देश पुढे जात आहे. एकंदरीत जर देशातली परिस्थिती पाहिली तर लोकसभा इलेक्शनची आज मतमोजणी या ठिकाणी सुरू असताना दिसत आहे. या ठिकाणी आपण नांदेड जिल्ह्यातून प्रत्यक्ष आपण सध्याच्याला पाहत आहात की संदर्भीय जर एक गोष्ट लक्षात घेतली तर या ठिकाणी 84 टेबलवरून मतमोजणीची 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. एकंदरीत 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी 14 उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत. त्याप्रमाणे काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा अशी तिरंगी लढत या ठिकाणी दिसत आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या जागा लोकसभेच्या निवडणुकांच्या ज्या जागा लढवल्या जात आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी अशोकराव चव्हाणांचा हा गड समजला जातो. आणि त्याच पद्धतीनुसार अशोकराव चव्हाणांसाठी राजकीय वर्तुळात महत्त्वाची असणारी निवडणूक ही नांदेड जिल्ह्यातून लढवल्या जात आहे. एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचा कितपत परिणाम संबंधित काँग्रेस पक्षावर होतो आणि त्याची मदत भाजपा सरकारला कितपत होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि यामध्ये निवडणूक आकडेवारीनुसार आणि एकंदरीत एक्झिट पोलनुसार जी एनडीएचं सरकार येईल असं भाकीत केलं जात आहे, परंतु प्रत्यक्ष मतमोजणीनंतर नेमकं कुणाचं सरकार येईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. MKN News साठी धनंजय सोळंके, नांदेड.